तर मित्रांनो, आपण कोशिंबिरी आणि काकडीचं रायतं किंवा गाजराचं रायतं आपण करतोच, पण कधी लाल भोपळ्याचा रायता तुम्ही ट्राय केलाय का? नाही ना? तर ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला लाल भोपळ्याचा रायता दाखवणार आहे. कसा करायचा? एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. पण ही रेसिपी कशी करायची सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण लाल भोपळ्याचं रायतं ही रेसिपी करतोय. ही रेसिपी कशी करायची? खरं तर ही रेसिपी खूप सिंपल आहे, खूप कमी साहित्य लागतं आणि अर्थातच खूप कमी वेळ लागतो. तर लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर भोपळ्याचं म्हणजे लाल भोपळ्याचं रायतं करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि व्यवस्थित उकळी काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. इथे लाल भोपळा मी घेतलेला आहे आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता भोपळा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. भोपळा लगेच शिजतो, त्याच्यामुळे ह्या पाण्यामध्ये आपण भोपळा घातलेला आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला शिजवून द्यायचा आहे, छान झाकण द्यायचं आहे आणि साधारण एक 4 मिनिटं हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आपण भोपळा शिजवत ठेवला होता, लाल भोपळा, आता बघूया तो झालाय का. तर तुम्ही इथे बघू शकता छान भोपळा झालेला आहे आणि तो मॅश पण होतोय चमच्याच्या साह्यानं. तर अशा प्रकारे हा भोपळा आपला रेडी झालेला आहे. आता आपण रायत्याची पुढची कृती बघूया. तर लाल भोपळ्याच्या रायत्याला वरनं आपल्याला फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी ते कडलंमध्ये मी तेल घेतलेलं आहे, साधारण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की लगेचच त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा जिरं घालणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं हिंग आपल्याला ॲड करायचं आहे आणि इथे 1/2 हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला छान ॲड करायचा आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला आता रायत्यावर घालून घ्यायची. तर हा जो लाल भोपळा आहे तो आपण एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्या फोर्कच्या मदतीनं, काटा चमच्याच्या मदतीनं व्यवस्थित तो मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे, त्याच्यामुळे एकदम सहजरित्या तो मॅश होतो आहे. सो अशा प्रकारे आपण हा भोपळा किंवा हे जे भोपळ्याचे तुकडे आहेत ते आपण सगळे मॅश करून घेऊया. आता इथे बघू शकता तुम्ही लाल भोपळा व्यवस्थित मॅश झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साधारण 4 चमचे दही घालणार आहोत. घट्ट दही घ्यायचं आहे, शक्यतो दही आंबट नसावं. सो 4 चमचे दही ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे दाण्याचं कूट आहे, साधारण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ओलं खोबरं आहे, 1/2 वाटी किसून घेतलेला आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी ॲड करणार आहोत आपण. आता आपण मिक्स करून घेऊया, सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया. तर इथे दही मी मिक्स करून घेतलेलं आहे, पण जर तुम्हाला अजून कन्सिस्टन्सी थोडी पातळ करायची असेल, कारण रायता म्हटलं तर दह्याचा बेस असतो, म्हणून आपण अजून ह्याच्यामध्ये साधारण 2-3 चमचे दही अजून ॲड करतोय, म्हणजे व्यवस्थित ते थोडंसं रायत्यासारखं होईल. सो कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करतच आपल्याला दह्याचं प्रमाण घालायचं आहे. सो हे एक्स्ट्रा जे आपण वरनं दही घातलेलं आहे ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. सो इथे माझ्याकडे 1/2 चमचा मीठ आहे, ते मी ॲड करून घेतलं आहे. आणि थोडीशी चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. जो लाल भोपळा असतो तो गोड असतो, म्हणून आपण चवीनुसार आपण साखर घालायची आहे. सो साधारण 2 चिमूटभर साखर मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे, म्हणजे ह्याच्याने फ्लेवर्स पण बॅलन्स होतील आणि व्यवस्थित चव पण येईल आपल्या रायत्याला. त्याच्यामुळे थोडी साखर आपल्याला ॲड करायची. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं लाल भोपळ्याचं रायतं रेडी झालेलं आहे.
नेहमी आपण कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर आणि बाकी गाजर वगैरे घालून वेगळ्या कोशिंबीरी करतोच, पण कधीतरी चेंज म्हणून हे लाल भोपळ्याचं रायतं करून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना. आणि त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. रायता आपलं रेडी झालेलं आहे, पण जर त्याला तुम्हाला एक्स्ट्रा खमंग करायचं असेल तर आपण जी सुरुवातीला फोडणी केली होती ती फोडणी याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि व्यवस्थित ही फोडणी मिक्स करायची, म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे, एक्स्ट्रा तिखटपणा याच्यामध्ये उतरेल. आणि लगेचच ही फोडणी या रायत्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि आता हा रायता फायनली सर्व करायला रेडी झालेला आहे. नक्की हा पानात वाढून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. आता लगेचच आपण हा सर्व करून घेऊया. सो मस्त इथे सर्विंग डिश घेतलेली आहे आणि हे लाल भोपळ्याचं रायतं आपण छानपैकी सर्व करून घेऊया. आणि एकदा हे सर्व केलं की भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर मित्रांनो, बघितलं अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये लाल भोपळ्याचा रायता रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि ही कशी होती रेसिपी मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता, त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.